अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर गेली अनेक वर्ष तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करते. सध्या ती स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचते. डेली सूप असल्यामुळे कलाकारांना शेड्यूल प्रमाणे सेटवर असावं लागतं. मधुराणीला सुद्धा शूटिंगच्या टाईट शेड्यूलमुळे तिच्या लेकीला पुरेसा वेळ देता येत नाही, पण तिचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ तिची उत्तम प्रकारे काळजी घेत असल्याचं तिने सांगितलंय. मधुराणीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सगळ्यांचे आभार मानलेत. पोस्ट मधून ती म्हणते, अरुंधती म्हणून आपण सर्व मला रोज आई कुठे काय करते या दैनंदिन मालिकेत पाहता, पण मधुराणी म्हणून माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही एक स्वतंत्र डेली सोप चालू असतो. जसे अरुंधतीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात, माझ्याही आयुष्यात चालू असतात. गेली 2 वर्ष मी ही मालिका करते. शूटिंग मुंबईत असतं आणि माझी मुलगी आणि नवरा पुण्यात. स्वरालीला मी खूप खूप दिवस भेटतही नाही. तिच्या आयुष्यातल्या काही छोट्या पण निरागस आनंदात मी नसते. कधी तिच्या छोट्या मोठ्या आजारपणात मी नसते. कधी कधी मी 20-20 दिवस तिला भेटू शकत नाही. काम करताना हे सल आणि मुलीची ओढ आणि आठवण सतत माझ्याबरोबर असते, पण तिची काळजी अशी नसते कारण प्रमोद त्याचा व्याप सांभाळून अतिशय मायेने सगळं करतो. पण यात अतिशय मोलाचा वाटा आहे तो आमच्या सपोर्ट स्टाफचा. स्वरालीला शाळेसाठी तयार करणे, नेऊन सोडणे, तिच्या आवडीचं खायला करणे, खायला घालणे, तिच्याशी खेळणे, तिची नाटकं सहन करणे, तिच्या इतर ऍक्टिव्हिटीजसाठी पाठवणे, ही सगळी आणि त्यापेक्षाही कितीतरी जास्त कामं ही सगळी मंडळी अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने करतात. म्हणून मी निर्धास्तपणे काम करू शकते. मधुराणीच्या या पोस्टचं अनेकांनी कौतुकही केलं. तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेतली मधुराणीची भूमिका कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी शो बस. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदिया, ये रहना और तुम. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदिया, ये रहना और तुम.